बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. 1964 सालापासून ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेने सुवर्ण महोत्सवी वर्ष गाठलं आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. श्री गणेशदास राठी शिक्षण समिती संचलित श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. 1964 सालापासून ही स्पर्धा सुरू आहे म्हणून हे वर्ष स्पर्धेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिनानिमित्त ही वादविवाद स्पर्धा झाली. माजी प्राचार्य NF सुधा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वादविवाद स्पर्धेचं उद्घाटन जुगल किशोरजी गट्टाणी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार भांगडिया, समन्वयक प्राध्यापक कांतेश्वर ढोबळे, परीक्षक प्राध्यापक म्हाला, प्राध्यापक शीतल तायडे, प्राध्यापक डॉक्टर शालिनी वाटाणे उपस्थित होत्या. ईश्वर चिठ्ठीने स्पर्धेची सुरुवात झाली. भारतातील वाढत्या भ्रष्टाचारासाठी केवळ सरकार जबाबदार आहे हा विषय वादविवाद स्पर्धेचा होता. गेल्या 50 वर्षांपासून ही एकमेव स्पर्धा अविरत अखंड सुरू आहे. विषयाच्या बाजूनं व विरुद्ध बाजूनं विद्यार्थ्यांनी मते मांडली. आदर्श घोटाळ्यापासून तर चेट वर झारखंड घोटाळ्यापर्यंत जे घोटाळे आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसत आहेत, इतकंच नाही तर टॉयलेट पासून तर बॉलिवूड पर्यंत, ऍक्शन पासून तर फिक्शन पर्यंत आणि श्रीखंडापासून तर भूखंडापर्यंत जे घोटाळे आमच्या डोळ्यासमोर आम्हाला दिसत आहेत. यांनी एखाद्याचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवावा तर आदर्शामध्ये आम्हाला 500 कोटी दिसायला लागतात. मग खऱ्या अर्थानं असं वाटायला लागतं की आदर्श तरी कोणाचा ठेवावा आणि या भ्रष्टाचारामुळे या भ्रष्टाचाराला फक्त सरकारला जबाबदार आहे. ज्यावेळी भ्रष्टाचाराचा विषय आम्ही विषय व्याख्यानासाठी घेतो त्यावेळी असं लक्षात येतं की विषय व्याख्यानासाठी घेत असताना गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत बांधलेला हा भ्रष्टाचार प्रत्येक स्थितीत जरा प्रत्येक स्थितीत जबाबदार असताना त्याला शासन जबाबदार नसून भारतीय जनता जबाबदार आहे. पाणी बदलता है अब हमारे देश में, खेत भी पानी उतरता है अब हमारे देश में, शहराला सौंदर्य प्रदान करण्यासाठी, पर्यावरण रक्षण करण्यासाठी, नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून व स्वच्छ वातावरणाचा लाभ घेता यावा यासाठी अमरावती महानगरपालिकेनं शहरात तब्बल 56 उद्यानं तयार केली आहेत. यापैकी अनेक उद्यानं दुर्दशावस्थेत आहे तर बोटावर मोजण्या इतकेच उद्यानं सुअवस्थेत आहेत. अमरावती शहरातील सर्वात प्रथम तयार झालेलं उद्यान म्हणजे नेहरू मैदानातील उद्यान आहे, जे आता नागरिकांसाठी बंद करण्यात आलं आहे. 1911 साली म्हणजे तब्बल 102 वर्षांपूर्वी कोरोनेशन मेमोरियल गार्डन या नावाने हे उद्यान तयार झालं, ज्याचं नाव आता कस्तुरबा उद्यान आहे. मेरे पीछे जो आप देख रहे ये अमरावती का सबसे पहला गार्डन है. इसका नाम है कोरोनेशन मेमोरियल गार्डन. सन 1911 में किंग का आगमन जब भारत में हुआ तो उनकी स्मृति में ये गार्डन बनाया गया था. अमरावती शहर का पहला गार्डन होने का सम्मान इसे मिलता है और इसके बाद में आज़ादी पश्चात इसका नामांतरण हुआ कस्तूरबा गार्डन यानी कस्तूरबा उद्यान. ये उद्यान नेहरू मैदान में आया हुआ है जो आम जनता के लिए काफ़ी दिनों से बंद कर दिया गया है. टोपेनगर येथील उद्यान भकास अवस्थेत आहे. विशेष म्हणजे शहीद भगतसिंगांच्या मोठ्या भावाच्या हस्ते या उद्यानाचं उद्घाटन झालं आहे. जो मेरे पीछे आप ये जमीन देख रहे हो जो उजाड़ पड़ी हुई है, ना जिसके ऊपर घास है ना कुछ है, ये किसी जमाने में एक शानदार बगीचा हुआ करता था जिसका उद्घाटन सरदार भगत सिंह के भाई के हाथों किया गया था. ये उजाड़ इलाका अपने बेनूरी पे रो रहा है. खरकाळीपुरातील एकविरा उद्यानही नाहीसं झालं आहे. येथील विशेष म्हणजे मंदिरावर 3 माकडं आहेत. दुर्दशा पाहू नका, बोलू नका, ऐकू नका असं हे माकडं सांगताहेत. ताजनगरमधील उद्यानही देखरेखेअभावी उजाड झालं आहे.
चलिए हम इसके बारे में कुछ परिसर वासियों से पूछते हैं कि ये बगीचा खुलता कब है और बन कब होता रहा, कब बना, इसका मेंटेनेंस कौन करता है? जो ये बगीचा है ये बना कब था? ये बना 2011 में। 2011 में। सर इसका गेट कब खुलता है और कब लगता है? कब खुलता कब नहीं लगता उसका कुछ टाइम ही नहीं है, कभी भी खुल जाता है और कभी भी लग जाता है, मतलब टाइम ही नहीं है इसका। सर इसको ये बगीचे को पानी आनी देने कौन आता है, कौन देता है, इसका मेंटेनेंस कौन देखता है, उसके बारे में तो जैसा मेरे को आइडिया नहीं कौन आ रहा कौन जा रहा, बाकी गेट खुलता नहीं है। तो सर ये छोटे छोटे बच्चे जो खेल रहे हैं ये अंदर प्रवेश कैसा करते हैं? ये कूदा मार के जाते ऊपर से धड़ा दो ऊपर से नीचे आते हैं। आपके भी ये बगीचा बना है आज से 2 साल पहले बना है, आप ये देखिए कभी खुला है क्या, बच्चे सब खेलने आप अंदर गए हो, अंदर प्रवेश कर रहे हो, बैठे हो, बच्चों को लेके खेले हैं? जी नहीं, ये जब से मैं यहाँ पे गार्डन बना जब से मैं आज तक गेट खुल तो देखा नहीं, और यहाँ पे बच्चे जो जाते हैं ऊपर से आना जाना करते हैं दीवार के इसके ऊपर से ग्रिल के ऊपर से गेट के ऊपर से, आज तक मैं इसका दरवाजा खुला देखा नहीं। आप गए हो इसके अंदर कभी? कभी गए नहीं, अपने आगे क्यों नहीं गए सर? खुलता ही नहीं है। तो आपने सुना कि परिसर वासियों का कहना है जब से ये गार्डन बना ये खुद अंदर नहीं गई है, क्योंकि इसकी वजह ये ताला ही नहीं खुलता, इसका मेंटेनेंस कौन रखता है कौन करता है इनको किसी की जरा सी जानकारी है नहीं। यहाँ का मेंटेनेंस आप देखते हैं? अच्छा, कितने साल से देखते हैं? पहले ही साल है। पहले ही साल है आपका? अच्छा, तो आप खोलते कब है ये? 5 बजे शाम को। 5 बजे 5 से कितने बजे तक? 8 बजे तक। और सुबह? 8 बजे। ठीक है। केवळ गाडगेनगर मधील उद्यान चांगल्या अवस्थेत आहे, या परिसरात मान्यवरांचा रहिवास असल्याने कदाचित हे उद्यान सुअवस्थेत आहे। सिटी न्यूजच्या चमूने उद्यानांची पाहणी केली आहे व त्यातील वृत्तांत दिला आहे। अभी हम गाड़के नगर परिसर में खड़े हैं, ये गाड़के नगर के पीछे हमारा जो आपको बगीचा दिखा रहा है, हमने आपको इससे पहले भी 2 बगीचे दिखाए हैं जिसका मेंटेनेंस एकदम जीरो रहा, लेकिन ये गाड़के नगर का जो हम बगीचा दिखा रहा है यहाँ का मेंटेनेंस अच्छा है। अंधश्रद्धा निर्मूलन समिति, अपंग संस्था तसच एड्स जनजागृतीसाठी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली। नेहरू मैदानातून निघालेल्या या रॅलीने रेल्वे स्टेशन चौक इरविन जयसम चौक मार्गे भ्रमण केलं। जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून ही रॅली काढण्यात आली। आधार बहुउद्देशीय संस्थामार्फत संचलित व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे अनुदानित जीवन आस्था ड्रॉप इन सेंटरच्या वतीने रॅलीचं आयोजन करण्यात आलं। HIV म्हणजे काय, HIV बाधितांचा आहार विहार, त्याची लक्षणं आदींविषयी रॅलीद्वारे माहिती देण्यात आली। शासनाच्या आरोग्य विभागामार्फत एड्स जागरूकता करण्याबाबत रॅली आयोजित केलेली होती। त्यासोबत आपण भारतला देशातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे, परंतु दुर्दैव असं आहे की मतदानाची टक्केवारी खूप कमी आहे, म्हणून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे महसूल विभागातर्फे मतदार जागृती अभियान अंतर्गत जागतिक अपंग दिन 3 डिसेंबरचं औचित्य साधून अपंग संस्थाही रॅलीत सहभागी झाल्या। या रॅली दरम्यान सिटी न्यूज चमूने एका अपंगाचं चित्रीकरण केलंय। हा अपंग बालक आपलं पोट भरण्यासाठी फुलं विकतोय, याकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही। या बालकालाही अपंगांच्या सोयी सवलतींची गरज आहे, मात्र रॅली आयोजकांनीही याची दखल घेतलेली नाही। थोडा सारखा सारखा कोल्हापुरी गेट पोलीस ठाणा हलवणे असं बहुतांश नागरिकांचं व मान्यवरांचं मत आहे। अत्यंत संवेदनशील अशा या परिसरातील पोलीस ठाणं स्थानांतरित करण्यात येत आहे, याविषयी मान्यवर प्रतिक्रिया देत आहेत। भाजी बाजार येथील जुन्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या जागेवर कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यासाठी इमारत बांधली आहे। येथे पोलीस ठाणे आल्यास कोल्हापुरी गेट परिसरात वचक राहणार नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे, तर मान्यवरांच्या प्रतिक्रिया आहेत। माजी महापौर किरण महल्ले यांनी प्रतिक्रिया दिली। अमरावती शहरामध्ये कोल्हापुरी गेट येथे
एक पुलिस स्टेशन त्यावेळेस आम्ही आग्रहाने सुरू करून घेतलं होतं त्याच्यासाठी की जे काही अँटीसोशल एलिमेंट्स आहेत त्यांच्या संपूर्ण ॲक्टिव्हिटीजवर कंट्रोल आणावा या दृष्टिकोनातनं ते पोलीस स्टेशन अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून ते आम्ही सुरू केलं होतं. परंतु आता मला असं कळलं की ते आतमध्ये नेल्या जात आहे, तर आतमध्ये ते नेण्याची गरज नाही असं माझं मत आहे. कारण इथे जागा कमी आहे किंवा सुविधा नाही पोलीस स्टेशनला, म्हणून जर ते पोलीस स्टेशन तिथे हलवल्या जात असेल तर तेवढ्या इफिशियंटली पोलिसांनी काम करून ह्या ज्या अँटीसोशल एलिमेंट्स जिथे जिथे ॲक्टिवली काम करतात, रात्री बेरात्री तिथे जर लोकांना त्रास होत असेल तर ते अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हे जे पोलीस स्टेशन आहे जे आपण आता भाजी बाजारमध्ये शिफ्ट करतो आहे, तर त्याऐवजी ते आहे तिथे ठेवून, तिथे सुविधा देऊन ते कायम ठेवावं असं माझं मत आहे. एकीकडे पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश दिला जातो, तर दुसरीकडे जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जातं, त्याची दखल घेतली जात नाही असं चित्र आहे. गर्ल्स हायस्कूल चौकात जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहतुकीलाही अडथळा होतो आहे, परंतु संबंधित विभागाने याची दखल घेतलेली नाही. वास्तविक अशा फुटलेल्या जलवाहिनी ताबडतोब दुरुस्त व्हायला पाहिजेत, जेणेकरून पाणी वाया जाणार नाही. जागतिक अपंग दिनानिमित्त नेत्रहीनांसाठी 4 दिवसीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्थेद्वारे हे आयोजन करण्यात आलं आहे. पश्चिम विभागातील 100 अधिक बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. जिल्हाधिकारी या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आले असता नेत्रहीनांनी आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. भारतीय अंधजन विकास व पुनर्वसन संस्थेद्वारे 4 दिवसीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत पश्चिम विभागातून 100 अधिक बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला आहे. डॉक्टर गोविंद कासट यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, संस्थाध्यक्ष नारायणजी जाजोदिया, सचिव शाकीर नायक, उषा करवा, सुरेखा लुंगारे, बुद्धिबळ असोसिएशनचे जगदीश अग्रवाल उपस्थित होते. मान्यवरांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. नेत्रहीनांनाही येथे गौरवण्यात आलं. नेत्रहीनांनी आपल्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. 6 डिसेंबरला आमदार खोटरे यांच्या हस्ते या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशन याच्या दोघांच्या संयुक्त उद्यमाने घेण्यात आली जागतिक अपंग दिवसाच्या निमित्ताने. आज सकाळी ठीक 10 वाजता जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि याच्यात 5 राज्यातून सगळे आमचे अंध बंधू भगिनी आलेले आहेत. ही जी स्पर्धा आहे ही वेट झोन म्हणजे पश्चिम भारतातले 5 राज्य मिळून 5 राज्यातले सगळे स्पर्धक आलेले आहे आणि जागतिक अपंग दिवसाच्या निमित्ताने आमच्या या भारतीय अंधजन विकास संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेली आहे. ही स्पर्धा 3 डिसेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत चालेल.